मी फारसा या गोष्टींवर ऑनेस्टली लक्ष नाही देत, बट बिकॉज इट इज रेड कार्पेट सो काहीतरी वेगळं असायला हवं. इट्स अ व्हेरी लकी ब्लेझर फॉर मी. याचं एक फोटोशूट मी जेव्हा केलं होतं तेव्हा मला खूप अटेन्शन मिळालं होतं आणि काही ठिकाणी मला चांगल्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन आलं होतं, आय मीन फॉर ऑडिशन बोलवलं गेलं होतं. सो या आय एम शुअर महाराष्ट्राचा फेवरेट कोण जर मी झालो तर मला सिम्पली असं फिरणं अगदी कॅज्युअली कुठेही रोम अराउंड. सो आय थिंक माझं फ्रीडम थोडंफार मी देईल, इट्स क्वाईट प्रेशियस. माझी कन्नी या फिल्मबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे, जी नुकतीच मी लंडनला जाऊन शूट करून आलो, ज्यामध्ये ऋता आहे, शुभंकर आहे, ऋषी आहे, वल्लरी आहे. सो इट्स ती त्याचं फुटेज खूप चांगलं निघालं आहे त्याचं. आम्ही लवकरच डबिंग करणार आहोत आणि आम शुअर रिलीज पण लवकरच प्लॅन होईल. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोर पुरस्कार सोहळ्याला आपण आहोत आणि अजिंक्यने एंट्री घेतली रेड कार्पेटवर. अजिंक्य कसा आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? खूप मस्त, आफ्टर लॉंग टाइम. लॉंग टाइम. पण आता रेड कार्पेटवर आलायस, नक्की काय म्हणजे कोणाला चेअर करायला आलायस? मी माझ्या दोन्ही फिल्म्स ज्या आता 2023 ला रिलीज होणार आहेत त्याच्या लीडिंग लेडीज रितिका आणि ऋता यांना चेअर करायला इथे आलो आहे. सो त्या दोघी नॉमिनेटेड आहेत, आय एम व्हेरी हॅपी फॉर देम. सो या अगदीच. पण रेड कार्पेटवर म्हणजे येताना आपण नेहमीच विचार करतो मी हे घालेन मी ते घालेन, तर आज काय खूप छान दिसतोय आज आणि आज काय विचार करून आलाय? मी फारसा या गोष्टींवर ऑनेस्टली लक्ष नाही देत, बट बिकॉज इट इज रेड कार्पेट सो काहीतरी वेगळं असायला हवं. सो शिवानी मगदुम म्हणून माझी मैत्रीण आहे, शी इज अ व्हेरी गुड डिझायनर. सो शी सजेस्टेड अजिंक्य तुला अशा काही लुक्समध्ये कधी पाहिलं नाही आहे, सो ट्राय नी ऑन. सो या प्लस हा इट्स अ व्हेरी लकी ब्लेझर फॉर मी. याचं एक फोटोशूट मी जेव्हा केलं होतं तेव्हा मला खूप अटेन्शन मिळालं होतं आणि काही ठिकाणी मला चांगल्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन आलं होतं, आय मीन फॉर ऑडिशन बोलवलं गेलं होतं. सो या अगदीच. मी तुला एक प्रश्न विचारते की महाराष्ट्राचा फेवरेट कोण, हा पुरस्कार मी तुला आत्ता देते पण त्याच्या अगेन्स्टमध्ये एक प्रेशियस वस्तू मला द्यायची आहे, तर ती कोणती देशील? माझी सिम्पल फ्री लाईफ, बिकॉज आय एम शुअर महाराष्ट्राचा फेवरेट कोण जर मी झालो तर मला सिम्पली असं फिरणं अगदी कॅज्युअली कुठेही रोम अराउंड. सो आय थिंक माझं फ्रीडम थोडंफार मी देईल, इट्स क्वाईट प्रेशियस. सगळ्याच को आर्टिस्ट सोबतची जोडी प्रेक्षक मिस करत आहेत, प्रेक्षकांना काय सांगशील आता काय नवीन घेऊन येतोय? काही फिल्म आहे, मालिका आहे की नाटक आहे काय? एक माझी कन्नी या फिल्मबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे, जी नुकतीच मी लंडनला जाऊन शूट करून आलो, ज्यामध्ये ऋता आहे, शुभंकर आहे, ऋषी आहे, वल्लरी आहे. सो इट्स ती त्याचं फुटेज खूप चांगलं निघालं आहे त्याचं. आम्ही लवकरच डबिंग करणार आहोत आणि आम शुअर रिलीज पण लवकरच प्लॅन होईल. त्याच्या आधी मी केलेली मन उडू उडू झालं या मालिकेसोबत केलेली जी फिल्म आहे, जो चित्रपट आहे, तो आता रिलीजवर येतो आहे. सो त्याचं आमचं लवकरच रिलीजिंग काय स्ट्रॅटेजी तयार होती आहे. सो आय थिंक एप्रिलमध्ये आम्ही अपेक्षा करतो आहे, ज्याचं नाव मी लवकरच अनाऊन्स करेन. खूप मस्त, थँक्यू अजित, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.